कृषी वार्ताळमध्ये मित्रांनो नमस्कार. तुमचा व्हिडिओ आताच लाईक करून घ्या. चॅनलवरचे जे नवीन सदस्य मित्र आलेले आहेत त्यांनी कृषी वार्ता चॅनल लाल सबस्क्राईबचे बटन दाबून बेल आयकॉन पण इथे क्लिक करून घ्या. तर मित्रांनो पहिल्यापासून आपल्याला कपाशीचे नियोजन आपण इथे देत आहोत. 1 जूनची आपली कपाशीची लागवड आहे. अनेक मित्रांच्या लागवडी झालेल्या आहेत, अनेक मित्रांना लागवडी अजून करायच्या आहेत. पावसाला इथे खंड आहे, काही ठिकाणी पण पाऊस इथे झालेला आहे, तर अनेक मित्रांच्या लागवडी पण इथे झालेल्या असतील. तर आजबरोबर मित्रांनो 24 तारीख आहे, 24 तारखेची कपाशी मी तुम्हाला आज इथे दाखवत आहे. तर बरीच म्हणजे जवळजवळ 7 ते 8 पानावरती, 8-8 पानावरती जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, 8 पानावरती आपलाही कपाशीचा प्लॉट इथे आज झालेला आहे. तर यामध्ये प्रथमतः आपण 24 तारखेच्या याच्यामध्ये म्हणजे 24 दिवसाच्या अंतरामध्ये आपण हिला रासायनिक खताचा एक डोस येथे दिलेला आहे आणि एक फवारणी पण आपण हिला करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीमध्ये सध्या आपला प्लॉट आहे. तर आपण हा प्लॉट येथे पाहून घेऊ शकता. तर मित्रांनो झाडं आपण पाहून घ्या. हे पहा, पावसाला खंड असल्यामुळे थोडं मित्रांनो पानामध्ये आपल्याला येथे ताठरता येथे दिसून येऊ शकते, कारण पाऊस थोडा विलंबाने येथे झालेला आहे. परंतु आपण स्प्रे घेतल्यानंतर नवीन जे येणारे पालवी आहेत, नवीन जे येणारे पानं आहेत, चांगल्या पद्धतीने इथे निघलेले आहेत. आता पाऊस पण इथे आपल्याला इथे झालेला आहे, त्यामुळे मित्रांनो इथे पाहू शकता आपण वॉल पण व्यवस्थित आहे, पाहू शकता हे पहा. आणि फुटवे जे निघणार आहे मित्रांनो हे पाहू शकता, इथून असे फुटवे हिला निघणार आहे. हे जे पानं आहेत म्हणजे आपल्याला फुटवे जे काढायचे आहेत ते खालूनच फुटवे आपले चांगल्या पद्धतीने निघले पाहिजे. त्यासाठी आपलं हे नियोजन खास इथे आहे, जेणेकरून आपल्याला उत्पन्न पण इथे वाढणार आहे. तर पाहू शकता मित्रांनो, आणि खत जे आहे आपण खत खाली इथे सरीला टाकलं होतं, खत जे आपण टाकणार आहोत. तर अनेक मित्र इथे नवीन आहेत, नवीन प्लॉट आपल्याबरोबर अनेक शेतकरी मित्रांचे आहेत. नवीन प्लॉट जे आहे ते आपलं नियोजन पाहून इथे प्लॉट त्यांचा डेव्हलप इथे करत आहेत. अनेक नवीन भागातील प्रथमतःच अनेक शेतकरी मित्र कपाशीचे लागवडी इथे सध्या चालू स्थितीला करत आहेत. तर नवीन जे शेतकरी मित्र आहेत तर त्यांनी जे खत आहे ते हे पहा, हे 4 बोट बरोबर असं मधोमध इथे टाकायचं आहे. 4 बोट अंतर सोडून द्यायचं आहे आणि मध्ये आपण खत टाकायचं आहे. आणि हे खत टाकल्यानंतर बरोबर हे माती आड करून घ्यायचं आहे. उघड्यावरती खतं मित्रांनो आपण अजिबात देऊ नये. आणि स्प्रे जो आहे तो स्प्रे मी तुम्हाला इथे प्रथमतः व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. स्प्रेमध्ये आपण थायमोटॉक्झिम घटक असणारं आपण कोणत्याही कंपनीचं हे औषध घेऊ शकता, रोगर घेऊ शकता, किंवा मोनोसेल मोनोक्रोटोपॉज घटक असणारं आपण हे औषध पण आपल्या पहिल्या फवारणीमध्ये निश्चित इथे घेऊ शकता. तर अशी ही पहिली फवारणी आपण इथे कपाशीची पार पाडून घ्यायची आहे. तर पुढील नियोजन मी पूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला देणारच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबणार आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, अनेक मित्रांपर्यंत शेअर करा आणि काही समस्या असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबणार आहोत. तर धन्यवाद.